मंगलवार को एंटी करप्शन की टीम ने मनपा के 53 वर्षीय वरिष्ठ लिपिक राजेंद्र गजबिये को 10,000 रुपए की रिश्वत लेते हुए रंगे हाथ पकड़ा है। इस संदर्भ में पुलिस उपाधीक्षक योगिता चापले ने अधिक जानकारी साझा की। इस संबंध में विस्तृत खबर ये है कि शिकायतकर्ता भंडारा रोड पार्टी नागपुर की रहने वाली है और उनका पति महानगर पालिका धर्मपेट जोन क्रमांक 2 में स्वास्थ्य विभाग में सफाई कर्मी के पद पर कार्यरत था। 31 मार्च को वो सेवानिवृत्त हुए। लगातार बीमार रहने के कारण उन्होंने शिकायतकर्ता से अपनी पेंशन की जानकारी लेने के लिए धर्मपेट जोन 2 के स्वास्थ्य विभाग भेजा, जिसके चलते शिकायतकर्ता जोन 2 के वेतन और पेंशन प्रभारी वरिष्ठ लिपिक राजेंद्र गजबिये से मुलाकात की। सेवानिवृत्ति के बाद पेंशन और छुट्टी के पैसे के बारे में पूछे जाने पर वरिष्ठ लिपिक राजेंद्र शंकर राव गजबिये ने 10,000 रुपए की रिश्वत की मांग की। चूँकि शिकायतकर्ता वरिष्ठ लिपिक राजेंद्र शंकर राव गजबिये द्वारा मांगी गई रिश्वत का भुगतान करने को तैयार नहीं थी, इसलिए उन्होंने रिश्वत निवारण विभाग में जाकर राजेंद्र गजबिये के खिलाफ शिकायत दर्ज कराई। इस संदर्भ में पुलिस उपाधीक्षक योगिता चापले ने अधिक जानकारी साझा की। आज दिनांक 8/6/2021 रोजी आमच्याकडे एक तक्रारदार महिला आली। तिने तक्रार दिली की महानगरपालिका धरमपेठ झोन क्रमांक 2 इथे तिचे पती हे कार्यरत होते सफाई कामगार म्हणून आणि ते मार्चमध्ये रिटायर्ड झाले, परंतु रिटायर्ड झाल्यानंतरही त्यांची निवृत्ती वेतन हे लागू झालेलं नव्हतं। त्याकरिता ती महिला म्हणजे पती आजारी होती म्हणून ती महिला त्या कार्यालयात गेली आणि संबंधित क्लर्क यांना भेटली। तर भेटली असता त्या क्लर्कने तिला म्हटलं की तुझ्या मिस्टरांच्या ज्या 156 रजा आहेत त्याच्यामध्ये आणखी वाढवून देऊन 75 रजा आम्ही त्याच्यामध्ये वाढवणार आहोत आणि त्यासाठी आम्हाला तुला 10,000 रुपये द्यावे लागतील। परंतु या तक्रारदार महिलेला अजिबात तिची लाच देण्याची मुळीच इच्छा नव्हती, त्यामुळे ती आपल्याकडे तक्रार देण्याकरिता आली आणि तिची तक्रार घेऊन रितसर तक्रार तिची नोंदवून आपण पंचांसह तिला पडताळणीला पाठवलं। पडताळणी दरम्यान यातील जे येणे आहेत तक्रार गैरअर्ज आरोपी आहेत त्यांनी तिला लाच रकमेची मागणी केली। ते निष्पन्न झाल्यानंतर आपण त्या महिलेला लाच रक्कम देऊन त्यांच्या कार्यालयात पाठवलं आणि पंचांसमक्षच आरोपी यांनी लाच रक्कम स्वीकारली। आता हा जो त्यांनी अपघात केलेला आहे हा भ्रष्टाचार अधिनियमानुसार आपण अंबाझरी पोलीस स्टेशन या ठिकाणी नोंद करत आहोत आणि सदरचा तपास हा गुन्हा हा तपासावर आहे। अँटी करप्शन ब्युरोने इस कार्यवाही को बड़ी ही गोपनीयता से अंजाम दिया और योजना बनाकर आरोपी को रंगे हाथ धर दबोचा। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ दिशा हटवार की रिपोर्ट।